पैशाळ विस्तारित पाणी योजना लवकर पूर्ण केली जाईल, तोपर्यंत तातडीने 42 गावांना पाणी देण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल. उद्योगमंत्री उदय सामंत. जत पाणी संघर्ष समिती आणि तुकाराम महाराजांच्या लढ्याला यश. देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एक चा पर्याय आहे. नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी. त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय. सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू. जत तालुका पाणी संघर्ष समिती आणि तुकाराम महाराजांच्या पाणीसाठीच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचा दौरा केला. पाण्यापासून वंचित असलेल्या 42 गावातील दुष्काळग्रस्तांची थेट संवाद साधला. वैशाळ विस्तारित पाणी योजना लवकर पूर्ण केली जाईल, तोपर्यंत तातडीने 42 गावांना पाणी देण्यासाठी पर्यायी व्यवस्था केला जाईल असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. तर महाराष्ट्रावर आमचं प्रेम आहे, पाणी द्या, मी कर्नाटकात जाणार नाही. पाणी दिलं तर उलट कर्नाटकमधीलच पाहुण्यांना घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू, अशी भूमिका पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार यांनी यावेळी मांडली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला आणि तातडीने मंत्र्यांना जत तालुक्यात पाठवलं. मंत्र्यांनी दुष्काळग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यामुळे तुकाराम महाराजांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. जे केंद्र प्रमुख होतं पाणी संघर्ष समिती यांनी तुमच्यासमोर व्यथा मांडलेली आहे, तुम्ही सुद्धा त्यांना आश्वस्त केलं आहे की ती मेन विस्तार योजना पूर्ण केली जाईल, मात्र ती पूर्ण होईपर्यंत पर्यायी पाण्याची व्यवस्था केली जाईल. पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनीलजी पोद्दार यांनी त्यांच्या व्यथा या ठिकाणी मांडल्या आणि त्यांच्या व्यथा म्हणजे या संपूर्ण तालुक्याच्या व्यथा होत्या. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी ऑलरेडी 4 दिवसापूर्वी ही बैठक घेतलेली आहे. कशा कशा पद्धतीनं कुठच्या कुठच्या टप्प्यामध्ये ही नळपाणी योजना होणार आहे हे देखील त्यांनी ग्रामस्थांना सांगितलेलं आहे. कॅबिनेटलाही 25 तारखेच्या 24 तारखेच्या अगोदर येईल, त्याच्यानंतर 26 जानेवारीच्या अगोदर जर टेंडर निघेल अशा पद्धतीच्या सूचना देखील आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी दिलेल्या आहेत. इथल्या जत तालुक्याच्या विभाजनाचा देखील मोठा प्रश्न आहे, तो देखील शासनासमोर आलेला आहे. परंतु त्याच्या अगोदर काही म्हणजे योजना पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी तात्पुरती पाण्याची व्यवस्था करण्याच्या संदर्भातली मागणी देखील ग्रामस्थांनी केली. त्याच्यावर देखील आम्ही उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असेल किंवा वैयक्तिक मी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्याच्यावर चर्चा करेन. परंतु जे संघर्ष समितीनं या ठिकाणी मांडलेलं आहे त्या मताशी आम्ही सरकार म्हणून सहमत आहोत. फक्त या भागामध्ये आचारसंहिता असल्यामुळं मला जास्त या ठिकाणी काही बोलता येत नाही, परंतु त्यांच्या मनातल्या संकल्पना विकासाच्या पूर्ण करण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार हे कटिबद्ध आहे. तुम्ही सांगितलं की महाराष्ट्रातला कोणी मंत्री आला तर कायदेशीर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांनी काय इशारा दिलेला आहे मला माहिती नाही, परंतु मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि कर्नाटक जो काही सीमा भागामधला जो वाद आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी चंद्रकांतजी पाटील आणि शंभूराज देसाई यांची निवड आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे या ज्या काही गोष्टी आहेत कोर्टातल्या त्या कोर्टाच्या निकालानंतर होणार आहेत. त्याच्यामुळं महाराष्ट्रातली लोकं देखील संयमी आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील, परंतु राज्यांमध्ये संघर्ष होणार नाही याची दक्षता प्रत्येक सरकारने घेतली पाहिजे. नाही, आज माझ्याबरोबर अधिकारी नाही आहेत कारण आचारसंहिता आहे, परंतु एक मात्र नक्की आहे की 51 हेक्टर आणि 27 हेक्टर अशा 2 जमिनी या तालुक्यामध्ये दिसत आहेत. त्याचा सगळा अहवाल मी 2-4 दिवसामध्येच मागवणार आहे आणि त्याच्यातनं इथं देखील लघु उद्योजक तयार व्हावेत, इथं देखील इंडस्ट्री यावी यासाठी आमचा प्रयत्न राहील. आणि या दुष्काळग्रस्तांच्या मागण्यासाठी तुम्ही वकिलाची भूमिका घेणार, पाठपुरावा करणार, योजना पूर्ण होईल? नक्की पाठपुरावा करणार. आचारसंहिता झाल्यानंतर पुन्हा या भागामध्ये मी येणार आहे. याच भागामध्ये असं नाही, पूर्व भागामध्ये देखील जाणार आहे, अक्कलकोटच्या भागामध्ये मी देखील जाणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या सीमा भागातल्या जनतेला जे जे काय आवश्यक आहे ते मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिकपणाचा प्रयत्न करणार. मंत्र्यांनी सध्या दिलेली मी 6 महिने मुदत त्यांनी सांगितलेत, पण आम्हाला असं म्हणायचं येत्या कॅबिनेटमध्ये जर हा विषय प्रस्तावित मंजुरी घेतला आणि टेंडर तुम्ही जानेवारीपर्यंत काढतो म्हणलं होता, आता सावंत साहेबांनी सांगितले डिसेंबरपर्यंत आम्ही आता आचारसंहिता संपल्यावर लगेच आम्ही टेंडर काढतो म्हणलेत. तुम्ही टेंडर काढल्यावर आमचं आंदोलन तसाच राहणार आहे, शेवट उमदीपर्यंत ह्या भागात पूर भागात पाणी येईपर्यंत आमचं आंदोलन तसंच राहणार आहे. त्यामुळं तुम्ही किती लवकरात लवकर करता
तेवढं तुमचं आम्ही स्वागत करू. जर उशिरा केला तर आमचा सुद्धा आणि एक शेवटी आम्ही अल्टिमेट असा देणार आहे की तुम्ही काही जर हालचाल नसेल तर आम्ही आमचे कर्नाटक जायला आम्ही सज्ज आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आम्ही भेटीसाठी 30 तारखेला गेलो होतो जत तालुक्यातील पत्रकार बांधव. त्याचबरोबर मी स्वतः रात्री 1:30 वाजता माननीय मुख्यमंत्री साहेबांसंगत तब्बल 1.5 तास चर्चा केली. आणि त्या चर्चेमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांना जेवढी मी का तालुक्याची व्यथा मांडली होती, नकाशद्वारे मांडली होती, वेगवेगळ्या माध्यमात मांडली होती, त्यावर सकारात्मक दृष्टीतून सगळं त्या माध्यमातून प्रसिद्ध पण झालं होतं. आणि त्या पद्धतीने 2 दिवसामध्ये तुमच्याकडं मान्य सावंत साहेबांना तुम्हाला पाठवून देतो आणि तुमच्या भागातली आता जाणून घेतो अशा पद्धतीने वचन दिलं. तर मला आज आभार वाटते की श्रीसंत बागडेबा पाणी संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी शब्द पाळलेला आहे आणि त्या शब्दावरती विश्वास ठेवून जत तालुक्यातली जनता पुन्हा एक वेळ माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की ज्या महिषाचं पाणी जत तालुक्यामध्ये आलेलं आहे ते पाणी सायपन पद्धतीने मायथळ कॉल्यापासून वसपेट तलाव, वसपेट तलावातून गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलावातून वडापत्रा आणि पूर्व भागामध्ये संघ तलावपर्यंत आणि संघ तलावातून ते हळीपर्यंत पाणी येऊ शकतं अशा पद्धतीचा मी नकाश त्यांना दाखवला आणि त्यावर मान्यता पण दिली होती आणि 20 ते 30 कोटीपर्यंत द्यायची त्यांची तयारी आहे. जर हे बी नाही झालं तर मी महिषाचं पाणी कृष्णेचं पाणी घेऊन मुख्यमंत्र्यापर्यंत गेलो. पण जर हे हे 6 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये ह्यावरती कारवाई जर नाही झाली तर कृष्णेचं पाणी मी घेऊन डोक्यावरती घेऊन 64 गावांमध्ये प्रत्येक गावात फिरून जनजागृत करून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यापाशी पाणी घेऊन जाणार आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा,